हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव सुरभीवीर सुनील सिंह खानोलकर आहे. मी वाशी उपासना केंद्रात जाते. मी 2003 सालापासून बापूंकडे येत आहे आणि मी आज ना माझा कोविडमधला अनुभव शेअर करणार आहे. हा अनुभव साधारण जून 2020 हा अनुभव आहे. त्यावेळेला कोविडची ही पहिली लाट आली होती आणि भीषणता अतिशय होती, म्हणजे खूप सगळीकडे भयानक परिस्थिती होती. अशा परिस्थितीतही म्हणजे फक्त बापूंचं कवच असल्यामुळे एवढे निर्धास्त होतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे त्याचं पालन करत होतो, सगळं काही फॉलो करत होतो, त्यामुळे खूप असं दडपण नव्हतं त्याचं. पण खूप बाहेर खूप काही ऐकत होतो आणि त्याच ह्याच्यात पण एक माहिती होतं की येस, आपले डॅड आपल्या पाठीशी आहे, बापू आहेत, त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे आणि सगळं काही ठीक होणार आहे. आणि त्याच ह्याच्यामध्ये साधारण जून महिन्यात म्हणजे लेकीला ताप आला आणि तिचा ताप एकच दिवस होता. त्याच्यानंतर मी म्हटलं अरे बापरेला ताप आला, आम्ही तिला मेडिसिन दिलं, एका दिवसातच तिचा ताप गेला. त्याच्यानंतर माझ्या मुलाला ताप आला, त्याचा पण एकच दिवस होता, त्याचा पण ताप गेला. त्यानंतर माझ्या मिस्टरांना आला आणि त्यांचा साधारण 3 दिवस होता आणि तो 104 वगैरे असा चढायचा उतरायचा, पण त्यांचाही ताप त्यांचा 3 दिवसातच गेला. त्याच्यानंतर माझे सासरे आणि मी आम्ही एकत्रच आम्ही आजारी पडलो आणि आमचा ताप जाता जाईना तो 100, 102 म्हणजे चढायचा उतरायचा चढायचा असं चालूच होतं. आणि डॉक्टर्स हे म्हणजे काही कोणीच डॉक्टर्स जवळ नव्हते, सगळे आता ऑनलाईनच हे करत होते आणि फक्त डोलो घ्या तुम्ही वगैरे आणि हेच सगळं सांगत होते. ते सगळं घेऊनही म्हणजे ताप काही कमी होत नव्हता असं आम्ही 3 दिवस अंगावर काढलं. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे बघितलं की आजूबाजू कोण डॉक्टर आहे का, तर आम्हाला कळलं आमच्या जवळच एक डॉक्टर म्हणजे जनरल फिजिशियन होते ते, आणि ते कम्प्लीट पूर्ण कोविडमध्ये ते सगळ्यांना ते बघत, त्या कोविडच्या परिस्थितीत पण ते बघत होते. आणि फायनली आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यावेळेला आम्ही ऐकायचो की म्हणजे जो पेशंट डॉक्टरकडे जातो तो एवढ्या खूप अंतरावरती ते त्यांना चेक करतात, त्यांना टच पण करत नाही, खूप याच्यावरून लांबूनच त्यांना बसून सगळं सांगत असतात. पण इथे आम्ही गेल्यानंतर चित्र फार वेगळंच होतं. त्यांनी अगदी समोर बसवलं, आम्हाला सांगितलं, पल्स चेक केली, सगळं व्यवस्थित. म्हणजे मी हे बघत होते की ही फक्त आणि फक्त माझ्या बापूंचीच कृपा आहे की त्यांच्या कृपेमुळेच म्हणजे जेवढं जवळ ते डॉक्टर होते आणि आम्हाला कळलं, आम्ही जाऊ शकलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला मी देतो मेडिसिन, मी काही काळजी करू नका. ते घेतलं, परत सेकंड डे आम्ही गेलो तरी परिस्थितीत काही चेंज नव्हता, ते येतच होता ताप. असे साधारण 3 दिवस आम्ही लागोपाठ त्यांना व्हिजिट केलं आणि लिटरली म्हणजे जे 4 टाइम आम्ही डॉक्टरना व्हिजिट केलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की आता जर तुमचा हा ताप आजच्या दिवसात नाही झाला तर सेकंड डे आपल्याला सगळ्या कोविड टेस्ट कराव्याच लागणार आहेत. आणि त्याच्याच त्याच वेळेला म्हणजे आम्हाला जाणवत होतं घरात की कुठल्याच गोष्टीचं स्मेल येत नाही आहे. म्हणजे हे एक असं सिम्पटम होतं की ज्याच्याने म्हणजे फॉर शुअर की यू हॅव बीन कॉन्ट्रॅक्टेड विथ दिस, म्हणजे हे तर फिक्स होतंच, म्हणजे कुठेतरी असं वाटत होतं. पण बापूंना खूप धावा करत होतो, बापू वाचवा, याच्यातून बाहेर काढा, बस कुठे जायचं नाही, बस तुम्ही आम्हाला घरच्या घरातच तुम्ही आम्हाला क्युअर करा. कारण एवढं सगळं ऐकत होतो ना की म्हणजे खूप भयानक असं सगळं होतं. आम्ही म्हटलं बस आता हे सगळं काही थांबणार आहे, सगळं स्टॉप होणार आहे आणि सगळं काही छानच होणार आहे. आणि त्या दिवसानंतर आम्हाला ताप म्हणजे मी आणि माझ्या सासऱ्या दोघांना ताप आलाच नाही. थोडा दिवस आम्हाला अशक्तपणा होता, हे सगळं होतं, पण आम्हाला कुठेच जावं लागलं नाही. फक्त आणि फक्त माझ्या डॅडची कृपा आहे, बापूंची कृपा आहे. बापू तुमच्याच्यानी खूप खूप अंबज्ञ नाथ सवित, फक्त आणि फक्त बापूंमुळेच आज आम्ही सगळेजण एवढे सुरक्षित आहोत, सेफ आहोत. त्यामुळे खूप अंबज्ञ डॅड, लव्ह यू डॅड. जय जगदंब, जय दुर्गे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.